रस्त्यावर डेब्रिज आहे, कचरा आहे, आणि रुटीन वर्क चालू होत. पण मी एक दिवस आयुक्तांना सांगितलं, हे काय बाबा याच्यामध्ये आपण, ते म्हणाले आपल्या रोजची सफाई चालू आहे, पण एवढ्याने आपल्याला भागणार नाही. आणि मग एक 7-8 वार्डचे लोक सगळे एकत्र आणले. एकत्र आणल्यानंतर तसा इम्पॅक्ट त्या ठिकाणी मिळाला. एकाच दिवशी रस्त्यावरचं डेब्रिज गायब, माती गायब, रस्ते स्वच्छ झाले. तेव्हा धुतले नव्हते आपण पाण्याने, आता आपण धुतोय. आणि गटर सगळं साफ झालं. आणि म्हणून मी टहल यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं, बाबा हे मुंबई आपलं एक आव्हान आहे मोठं, आणि आव्हानाला समर्थपणे तोंड द्यायचं असेल. पोल्युशनच्या बातम्या येत होत्या, मुंबईमध्ये प्रदूषण वाढलं, मुंबईमधले स्वच्छतेबाबतीमध्ये काही लोक विनाकारण आरोप करत होते. आणि मग जेव्हा ठरवलं की बाबा हे ठिकाणी आजूबाजूची सगळी मॅनपॉवर इतर वार्डातली मोबिलाईज करायची, मशिनरी मोबिलाईज करायची, आणि मग एकाच दिवशी त्या सर्व भागातले रस्ते पहिले झाडूने साफ करायचे. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.